तर मित्रांनो, पुन्हा एकाने या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण मागच्या वेळेपेक्षाही जास्त आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपल्याला थोडा पण बोर करणार नाही, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर जो आहे तो मित्रांनो प्रश्न पाहूया. तर प्रश्न या ठिकाणी असा आहे आपल्यासमोर, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कोणत्या शहरामध्ये आहे. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला सांगणार नाही, आपल्याला या प्रश्नाचं कॉमेंट करून उत्तर जरूर सांगायचं आहे. येत नसेल तर प्रयत्न जरूर करायचा आहे, आणि येत असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. आपले कॉमेंट पुढचेही विद्यार्थी वाचतील. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ चे मुख्यालय कोठे आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, नाशिक या शहरामध्ये सिटीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक मच्छर दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो. जागतिक मच्छर दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी 18 ऑगस्ट या दिवशी जागतिक मच्छर दिवस हा साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे. अफजल खानाचा वध हा कोठे झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, प्रतापगड या किल्ल्यावर अफजल खानाचा वध झालेला आहे. पुढचा प्रश्न, यक्षगान हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्याचे आहे ते सांगायचं आहे. यक्षगान हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्याचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, कर्नाटक या राज्याचे यक्षगान हे प्रसिद्ध नृत्य झालेले आहे. पुढचा प्रश्न, पोलादपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे. पोलादपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, सावित्री नदीच्या काठी पोलादपूर हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, माणगाव हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. माणगाव हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, घोड नदी या नदीकाठी माणगाव हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय शासन कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला आहे. भारतीय शासन कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, 1958 या वर्षी भारतीय शासन कायदा हा संमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, एस्केरियसिस हा रोग कोणत्या कारणास्तव होत असतो. एस्केरियसिस हा रोग कोणत्या कारणास्तव उद्भवत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, कृमी या कार्यास्तव एस्केरियसिस हा रोग मानवामध्ये उद्भवणारा एक रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 15 ऑगस्ट 1995 या वर्षापासून राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, पुणे पोलिसांची बडी कॉप हा उपक्रम कोणासाठी राबवला जात असतो. पुणे पोलिसांची बडी कॉप हा उपक्रम कशासाठी राबवला जात असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, नोकरपेशी महिला यांसाठी पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम राबविला जात असतो. पुढचा प्रश्न, ममता कालिया यांना व्यास सन्मान पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे. ममता कालिया यांना व्यास सन्मान पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 2017 साली ममता कालिया यांना व्यास सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडित आहे. मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडित अभियान आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 योग्य राहील, एड्स या रोगाशी संबंधित मिशन संपर्क हे अभियान झालेले आहे. पुढचा प्रश्न, मिशन संपर्क हे अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. मिशन संपर्क हे अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, वरील दोन्ही म्हणजेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालय या दोन मंत्रालयाअंतर्गत मिशन संपर्क हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षा देणारे राज्य कोणते आहे. अल्पवयीन मुलीवर
होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे ज्यांनी अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षा जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबई नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून जात असतो? मुंबई नाशिक हा लोहमार्ग कोणत्या घाटातून जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. थव या घाटामधून मुंबई नाशिक हा लोहमार्ग जात असतो. पुढचा प्रश्न, आकाशाशी जडले माझे नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाशी जडले माझे नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. जयंत नारळीकर हे आकाशाशी जडले माझे नाते या पुस्तकाचे लेखक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते होते? भारतामध्ये प्रकाशित झालेले सर्वप्रथम वर्तमानपत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. द बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले प्रकाशित झालेले वर्तमानपत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. स्टीव वॉव यांचे आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे आत्मचरित्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, शारदा कायदा कशाशी संबंधित असलेला कायदा आहे? शारदा कायदा हा कशाशी संबंधित असलेला एक कायदा बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. बालविवाह याशी संबंधित शारदा कायदा हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली एक ट्रॉफी बनलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. क्रिकेट या खेळाशी संबंधित देवधर ही ट्रॉफी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, क्षयरोग संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये स्थापन केली आहे? क्षयरोग संशोधन संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. चेन्नई या शहरामध्ये क्षयरोग संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ताक आंबट चवीचे होत असते? खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ताक हे आंबट चवीचे लागत असते किंवा होत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लॅक्टिक ॲसिड या घटकामुळे ताक हे आंबट चवीचे बनत असते. पुढचा प्रश्न, रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये दाब मोजण्यासाठी कोणत्या रासायनिकाचा उपयोग केला जात असतो? रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये दाब मोजण्यासाठी कोणत्या रासायनिक घटकाचा उपयोग करण्यात येत असतो किंवा रासायनिकाचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. कोबाल्ट 60 या रासायनिकाचा रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये दाब मोजण्यासाठी उपयोग करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये सरासरी किती स्नायू असतात ते सांगायचं आहे. मानवी शरीरामध्ये सरासरी किती स्नायूची संख्या असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. या ठिकाणी 700 एवढी मानवी शरीरामध्ये सरासरी स्नायूंची संख्या असते. पुढचा प्रश्न, अंड्यामध्ये कोणती प्रथिने अंड्यामध्ये कोणती सर्वात जास्त प्रथिने असतात ते सांगायचं आहे. अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोणती प्रथिने असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ग्लोब्युलिन हे प्रथिने अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असतात. पुढचा प्रश्न, सिमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? सिमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. सिलिका नावाचा घटक हा सिमेंटमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, 1922 साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणत्या समाजसुधारकाने केलेले आहे? 1922 साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणत्या समाजसुधारकाने केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1922 साराभाई मोहिमेचे नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात सर्वोच्च अधिकारी कोणाला मानले जात असे? शिवाजी महाराजांच्या काळात सर्वोच्च अधिकारी कोणत्या पदाला मानले जात असे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. सरनोबत या पदाला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वोच्च अधिकारीचे पद मानले जात असे. पुढचा प्रश्न, गावातील जन्म मृत्यू निबंधक खालीलपैकी कोणत्या व्यक्ती पार पाडत असतात? गावातील जन्म मृत्यू निबंधक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या हाती पार पाडण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. ग्रामसेवक यांच्या मार्फत गावातील जन्मदर मृत्यू हा प्रबंधक या ठिकाणी पाडण्यात येत असतो.
पुढचा प्रश्न, महापौर आपला राजीनामा कोणाकडे सोपवित असतात? महापौर हे आपला राजीनामा कोणाकडे सोपवित असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, विभागीय आयुक्त यांच्याकडे महापौर हा आपला राजीनामा सोपवित असतात. पुढचा प्रश्न, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, 1958 या वर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा संमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, धरणांमध्ये साठलेले पाणी हे कोणत्या ऊर्जेचे प्रमुख स्रोत बनत असतात? धरणांमध्ये साठलेले पाणी हे कोणत्या ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. स्थितीज ऊर्जाचे प्रमुख स्रोत हे धरणामध्ये साठलेले पाणी असते. पुढचा प्रश्न, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील मित्रांनो, हागवण हे गॅबियन तापाचे एक प्रमुख लक्षण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये कोणत्या जीवनसत्वाचे निर्माण होत असते? सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेमध्ये कोणत्या जीवनसत्वाचे निर्माण होत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेमध्ये ड जीवनसत्वाची निर्मिती होत असते. पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनांमधून किती कॅलरी ऊर्जा प्राप्त होत असते? 1 ग्रॅम प्रथिनांमध्ये किती कॅलरी ऊर्जा मिळत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, 4 किलो कॅलरी एवढी 1 ग्रॅम प्रथिनांमधून ऊर्जा मिळत असते. पुढचा प्रश्न, संपत्ती वहन किंवा गती सिद्धांत कोणी मांडलेला आहे? संपत्ती वहन किंवा गती सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. दादाभाई नवरोजी यांनी संपत्ती वहन किंवा गतीचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचा कालावधी पुढीलपैकी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाचा कालावधी पुढीलपैकी कोणता कालावधी असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील मित्रांनो, 2020 ते 2025 हा कालावधी 15व्या वित्त आयोगाचा एक कालावधी बनेल. पुढचा प्रश्न, खालील नमूद यादीमध्ये कोणती एक क्रिप्टो करन्सी आहे? खालील नमूद यादीमध्ये कोणती एक क्रिप्टो करन्सी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, बिटकॉईन हे खालीलपैकी नमूद केलेल्या यादीमध्ये एक क्रिप्टो करन्सी आहे. पुढचा प्रश्न, पत नियंत्रण करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास असतो? पत नियंत्रण करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, रिझर्व्ह बँकेला पत नियंत्रण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये नोट कोणाकडून छापल्या जात असे? रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये नोट कोणाकडून छापल्या जात असे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये ब्रिटिश भारत सरकार यांच्याकडून नोटाची छापणी होत असे. पुढचा प्रश्न, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन केली गेली होती? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली गेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पंजाब या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम भूविकास बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, युनायटेड नेशननी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यावरण वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. युनायटेड नेशननी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यावरण वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे किंवा साजरे केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 2010 युनायटेड नेशन यांनी पर्यावरण आंतरराष्ट्रीय पर्यावरण वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे किंवा सादर केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रजातीची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त जगामध्ये अवेलेबल आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, कीटके यांची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न, ओझोन छिद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सर्वात पहिले आढळलेले आहे? ओझोन छिद्र हे खालीलपैकी कोणत्या वर्षी जगामध्ये सर्वप्रथम आढळलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील या ठिकाणी. 1985 या वर्षी ओझोन छिद्र हे सर्वप्रथम आढळलेले आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचयनामुळे कोणता रोग होत असतो? मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचयनामुळे कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, बिनामटा हा रोग मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचयनामुळे उद्भवणारा एक रोग बनलेला आहे.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करणारे केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, अंधेरी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र हे स्थापन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिली इथेनॉलवर धावणारी बसची सुरुवात कोठे करण्यात आलेली आहे? भारतामध्ये पहिली इथेनॉलवर धावणारी बसची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, नागपूर या शहरामध्ये भारतामध्ये पहिली इथेनॉलवर धावणारी बसची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणते मूलद्रव्ये पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात? कोणते मूलद्रव्ये हे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पालाश हे मूलद्रव्ये पिकांची रोगप्रतिकारक शक्ती हे वाढवणारे एक मूलद्रव्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जमिनीच्या कणांमध्ये साधारणतः किती टक्के पाणी व हवा असते? जमिनींच्या कणांमध्ये सर्वसाधारणपणे किती टक्के पाणी व हवा असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, 25% एवढी जमिनींच्या कणांमध्ये सर्वसाधारणपणे पाणी आणि हवांची संख्या असते. पुढचा प्रश्न, शुगर बेबी ही जात खालीलपैकी कोणत्या फळाची आहे? शुगर बेबी ही जात खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, कलिंगड या फळाची जात शुगर बेबी ही एक जात बनलेली आहे. पुढचा प्रश्न, चंदनाच्या कोणत्या भागापासून तेल मिळवले जात असते? चंदनाच्या कोणत्या भागापासून तेल हे मिळवण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, खोडाच्या गावापासून चंदनाच्या झाडापासून हे तेल मिळवण्यात येत असते. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली, एक लाईक प्लीज या व्हिडिओला करायचा आहे, कारण एवढी मोठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते, पूर्ण दिवस लागत असतो, त्यामुळे एक लाईक आणि या चॅनलला आताच्या आता आपल्याला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे अशाच प्रकारची व्हिडिओ पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.